नमस्कार, मी माधवी। अनुमधुस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खरवसची बर्फी। घरच्या उपलब्ध साहित्यात ही बर्फी तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते। चला तर खरवसची बर्फी बनवायला सुरुवात करू, पण त्याआधी चमचमीत महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी अनुमधुस किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। खरवसची बर्फी बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर चिकाचे दूध घेतलं आहे। आता कुकरमध्ये तळाला थोडं पाणी घालून एक गाळणी ठेवून यामध्ये चिकाचे दूध असलेला कुकरचा डब्बा ठेवायचा आहे। हे नुसतं चिकाचं दूध आहे, यामध्ये साखर घातलेली नाही। आता डब्यावर ही झाकण ठेवून कुकरचंही झाकण लावायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या मध्यम आचेवर करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही थंड करून घेतला आहे। आता आपण झाकण काढून बघू। सुरीने किंवा चमच्याच्या उलट्या बाजूने खरवस चेक करून बघू। चमचा क्लीन आला आहे म्हणजे खरवस तयार आहे। खरवसही थंड झाला आहे। आता सुरीच्या साह्याने खरवसच्या साईड कडा लूज करून घ्यायच्या आणि अशा प्रकारे खरवसचे 4 भाग करून घ्यायचे आहेत। आता खरवस आपण काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता खरवस किती कडक झाला आहे। आता हा खरवस जाड किसणीने किसून घ्यायचा आहे। इझिली खरवस किसला जातोय। अशा प्रकारे सर्व खरवस आपल्याला किसून घ्यायचा आहे। इथे मी सर्व खरवस किसून घेतला आहे। आता खरवस बाऊलमध्ये घालून मोजून घेऊ, कारण जेवढा खरवसचा किस आहे तेवढी साखर आपल्याला लागणार आहे। खरवसची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे 1 वाटी खरवसचा किस झालेला आहे, 1 वाटी साखर, साखर थोडी कमी वापरली तरीही चालेल, बदामाचे तुकडे, वेलची पावडर आणि 1 चमचा तूप। चला तर बर्फी बनवायला सुरुवात करू। इथे मी मध्यम आचेवर पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतला आहे। आता यामध्ये खरवसचा किस घालायचा आहे आणि 1 वाटी साखर घालायची आहे। सर्व छान मिक्स करत साखर मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। जेवढा खरवसचा किस घेतला आहे त्यापेक्षा साखर थोडी कमी घातली तरी चालेल, पण साखर जास्त झाली तर वड्या कडक होऊ शकतात, त्यामुळे प्रमाणातच साखर घालावी। साखर ही मेल्ट झाली आहे। आता हे मिश्रण कोरडं होईपर्यंत एकसारखं मिक्स करत परतून घ्यायचं आहे। मिश्रणही कोरडं होत आलेलं आहे। आता यामध्ये वेलची पावडर घालू आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण तयार होत आहे, तोपर्यंत आपण एका ताटाला तूप लावून घेऊ। आपण ताटामध्ये वडी सेट करणार आहोत। ताटाला तूप लावल्यामुळे बर्फी निघण्यास मदत होते। मिश्रण तयार आहे। आता हे मिश्रण ताटामध्ये काढून घेऊ आणि लगेचच चमच्याने अशा प्रकारे मिश्रण थापून घ्यायचं आहे। ही प्रोसेस लवकर करायची। बर्फी सेट करून झाली आहे। आता यावर बदामाचे तुकडे घालू आणि 2 ते 3 मिनटं बर्फी थंड करून घेऊ। 3 मिनटं झालेली आहेत। आता याच्या सुरीने वड्या कापून घेऊ। आपण वडीमध्ये तूप घातलं होतं, तुपामुळे वडीला छान बाइंडिंग येतं आणि वड्याही छान खुसखुशीत होतात। आता बर्फीचं मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। खरवसच्या बर्फीचं मिश्रण थंड झालेलं आहे। आता तुम्हाला बर्फी काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आहे खरवसची बर्फी। चवीलाही अप्रतिम लागते। तयार आहे चविष्ट आणि खुसखुशीत खरवसची बर्फी। ही खरवसची बर्फी
8 ते 10 दिवस सहज टिकते। सर्वांना फार आवडेल, तुम्ही ही नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, अनुमधूज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। काळजी घ्या आणि खुश रहा।